श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील लहूची शक्ती सेनेच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी गावातील तरुणांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या प्रांगणामध्ये जयंतीचा कार्यक्रम पार पडला। महापुरुषांच्या प्रतिमेला हार आणि पुष्पगुच्छ वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहूची शक्ती सेनेचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे हे होते। यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचं काम केलं। आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सरपंच सविता टिळेकर, कुंडलिक मेजर, ग्रामपंचायत सदस्य दीपक सरोदे, लहूची शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष उत्तम अप्पा रोकडे, लहूची शक्ती सेनेचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, उपाध्यक्ष दत्ता शिंदे, श्रीगोंदा शहराध्यक्ष प्रफुल्ल आडागळे, शिरूरचे नगरसेवक दादाभाऊ लोखंडे, शिरूर शहराध्यक्ष बंटी जोगदंड, श्रीगोंदा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पाताई शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुमार शेंडगे, सोशल मीडिया प्रमुख संतोष शेंडगे, महेश ससाणे, पत्रकार भीमराव उल्हारे मेजर, पत्रकार अमोल गोरगे, फाजगे सर अनिल सोनवणे, वसंत औचित्य, संदीप औचित्य, लहूची शक्ती सेना तालुका विधानसभा अध्यक्ष अशोक चव्हाण, लहूची शक्ती सेना तालुका सदस्य भाऊसाहेब औचित्य, लहूची शक्ती सेना हिंगणी प्रशांत मोरे, लहूची शक्ती सेना उपाध्यक्ष हिंगणी योगेश मोरे, सचिव हिंगणी सागर गायकवाड, सोनू धुळे, चंद्रकांत औचित्य, नवनाथ औचित्य, श्यामराव चव्हाण, अनिल चव्हाण, सचिन इंदूरकर, ओमकार सातपुते, रुपाली वसंत औचित, अश्विनी संदीप औचित्य, आशा नामदेव औचित्य, अप्पा औचित्य, अमोल वाघमारे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच प्रास्ताविक सुनील वाघारे गुरुजी यांनी केले तर सूत्रसंचालन निलेश महाराज औचित्य यांनी केले। एबी न्यूज जनमत साठी प्रतिनिधी अमोल बोरगे, श्रीगोंदा।